नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण दोडका या पिकासाठी लागणारे हवामान व जमीन याविषयी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, समोर आपण पाहत आहात हा दोडक्याचा प्लॉट, यामध्ये गवत खूप झाले आहे। काही कारणास्तव या शेतकऱ्याला गवत काढता आलेले नाही, पण दोडक्याच्या वेली मात्र खूप चांगल्या प्रकारे झालेले आहेत। या दोडका लागवडीला 2 महिने होणार आहेत व आताही फुलावर येण्याच्या अवस्थेत आहे। तसेच मित्रांनो, हे बियाणे आहे आरती दोडका बियाणे, आरती या व्हरायटीचे बियाणे आहे। फक्त एवढेच की ह्या लागवडीमध्ये गवत खूप झालेले आहे, ते काढण्यात येणार आहे, नाहीतर वेल चांगल्या प्रकारे आलेली आहे, एकदम जोमामध्ये वेल आलेली आहे। तसेच यावर शेणखत वापरण्यात आलेलं आहे, इतर दुसरा कोणताही खत वापरण्यात आलेला नाही, शेणखत, फक्त शेणखतही वापरण्यात आलेलं आहे यावर। मित्रांनो, आपण पाहू शकता मंडप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि वेली फूल धरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत। बियाणे आहे आरती आणि फक्त एक गुंठामध्ये ही लागवड केलेली आहे। आता मित्रांनो पाहूया दोडका पिकाला लागणारे हवामान याविषयी। या पिकासाठी चांगल्या वाढीसाठी कोरडे समतुष्ण हवामान चांगले मानवते। कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास या पिकाची वाढ चांगली होत नाही, रोग व किडीचे प्रमाण वाढते। 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या वाढीसाठी, दोडक्याच्या वाढीसाठी तापमान हे योग्य असते। म्हणजेच 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान दोडक्याच्या पिकासाठी योग्य आहे। भरपूर सूर्यप्रकाश असणे पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे। आता पाहूया जमिनीविषयक। दोडका पिकाला लागणारी जमीन, या पिकासाठी 1.5 ते 1 मीटर खोलीची पाण्याचा चांगला निचरा असणारी व मध्यम काळी कसदार जमीन निवडावी। क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड करू नये। हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची जमीन चांगली मानवते। काळ्या जमिनीत जेथे पाणी धारण करण्याची क्षमता 50%च्या वर आहे, अशा जमिनीत दोडका लावणे टाळावे। म्हणजेच जास्त पाणी साठत असेल अशा जमिनीमध्ये दोडक्याची लागवड करू नये। मित्रांनो, आपण समोर पाहत असणारा प्लॉट हा माझ्या मते तरी चांगल्या प्रकारे आलेला आहे, फक्त गवत काढण्यात आलेले नाही काही कारणास्तव। तसेच या लागवडीवर कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खत दिलेले नाही व कोणत्याही कीटकनाशकांची फवारणी अजूनपर्यंत तरी केलेली नाही, पण वेली चांगल्या स्थितीत आणि चांगल्या प्रकारे वाढले आहेत। मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। नमस्कार।